आता काय पेरणार आहे तुम्ही? आता ज्वारी तर आता जनावरांसाठी ज्वारी पेरावंच लागेल ना आपल्याला. बोलते ते काय आता शेतकरी या इकडे चला या काहीच सांगा. मोकळे उभा राहा, मोकळे एकदम. क्वेश्चन साहेबला 8,000 9,000 भाव असते, ह्या वर्षी तुला 3,000 4,000 भाव आहे, मग शेतकऱ्याला परवडत नाही. मजूर कसे उपलब्ध करतात? मजूर तर मिळतच नाही, त्या तर इथून एखाद्या जातावरून करून घेताव. मजुरी त्याच्यावर मिळत नाही. बरं, आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती आहे, काय राहू शकतं माझ्याकडे? भरपूर आहे पण काय दुसरं काय. आता हे लाईट बिल, हे लाईट बिल कपात करावा. माने तुम्हाला फोन लावतो, तुम्हाला फोन लावतो. सोयाबीन काढण्याची पीक चालू आहे. शेतकरी आपले सतत सोयाबीन काढतात, आपण त्यांनाच विचारून नेमकं मला कोणी सांगा. तुम्ही पण घरचेच आहेत आणि तुम्ही स्वतःच तुमचं सोयाबीन काढता, आपण ह्यांच्याशी जाणून घ्या. कमी झाले म्हणायचं तुझं अर्ध्याला अर्ध की झाले म्हणायची. आणि यावेळेस सोयाबीनचा भाव काय आणि गेल्या वर्षी की सरकारनं जास्त त्याला ही द्यावं, आवक द्यावं? नक्कीच सरकारने सोयाबीनला आवक द्यावं, भाव द्यावा. म्हणायची काय म्हणजे नेमका सरकारने भाव दिला मी गेल्या वेळेस 5,500 एक 30% तर घट झालेली आहे बघा. जिथं का नाही सोयाबीन 10 पोते व्हायची तिथं 5-6-7 पोते होती, ह्याच्यापेक्षा जास्त होत नाही. आम्हाला अपेक्षा प्रत्येक वर्षी तसा माल निघतो, तसा निघावा, भाव योग्य मिळावा. प्रत्येक वर्षी सोयाबीनला 8,000 9,000 भाव असतो, ह्या वर्षी कुठं 3,000 4,000 रुपये भाव आहे, मग शेतकऱ्याला परवडत नाही. मजूर कसे उपलब्ध करतात सध्या? मजूर तर मिळतच नाही, हे असं विकून एकाच्या जातावरून काढून घेताव. आता मजुरी ब्रिज सगळी ऊस तोडायला जाते, त्याच्यावर मिळत नाही आहेत. बरं, मागणी असेल तुम्हाला मदतीची काय? मागणी तर भरपूर आहे पण काही देत नाहीत ना. आता हे लाईट बिल कपात करावा. पावसानं साथ दिलेली नाही आहे, मग लाईट बिल माफ करावा. अशा मागणी आहेत पण करीत नाहीत. नाव सांगा तुमचं? अमोल सुखदेव घाडगे. सर, पहिल्यांदा पाऊस पडला नाही, ती पहिली परिस्थिती म्हणजे एकतर पहिल्यांदा 2 वर्ष झालं पाऊस असं ही करायला लाय. पहिल्या स्टार्टिंगला पेरणी ही करायचं म्हणलं की कमी एकरला 5 ते 6,000 रुपये लागते तर आणि नंतर पुन्हा इथून पुढं बी पावसानं असं केल्यामुळं मंजूर मिळत नाहीत. पुन्हा अजूक सगळी परिस्थिती म्हणजे अशी ही की शेतकऱ्याची निवळ ही बेकार आहे. मंजूर मिळत नाहीत एकतर आता सध्या. मजुरीमध्ये किती वाढ झालेली नेमकी? मजुरीमुळं पहिल्यांदा गेल्या वर्षी एक बॅग घेत होते 3,000 ला 3,500 ला, आता कमीत कमी 5-5,500 बॅग घेत तिथं. आणि एक तर सोयाबीनला आता कमीत कमी एका बॅगला 1-1.5-2-3 क्विंटलचा फक्त उतार यायला लागला आहे. पहिला 10-15 क्विंटलचा उतार निघत होता एका बॅगला. आता किती पेरलं होतं तुम्ही नेमकं? आता आम्ही ही 3 बॅग पेरलं होतं तर त्याच्यात आम्हाला फक्त 4 ते 5 गाड्या निघल्या आता सोयाबीन. नाही तर दरवर्षी एका बॅगला 6-7 गाड्या निघत होत्या. तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा. आमचं नाव माझं लक्ष्मण सुदाम थोरात, राहणार डाकेफळ, तालुका के जिल्हा बीड. आम्ही सोयाबीनची काढणी करतोय, घरच्या घरीच काढणी सुरू आहे. सोयाबीनला मजूर भेटना झालेत, हाजरी वाढली, सोयाबीन निघाना मग मजुराला कुठले पैसे द्यायचे जास्त? सध्या 450 रुपये हाजरी चालू आहे. हां, सध्या पाऊस नाही पडल्यामुळं पीक आलंच नाही ना. फुलं लागायच्या टायमाला पावसानं नुकसान, पाऊस आला नाही आणि परत मग ती शेंगा लागल्या नाहीत, नुकसान झालं ना मग शेतकऱ्याचं. रब्बीला ओलच नाही ना, पाऊस नसल्यामुळं रब्बी येण्याची शक्यताच नाही आता. हां, जर तर आली असती रब्बी आता.
परतीचा पाऊस काय होईल असं काही सांगता येत नाही पावसाचं. पावसाचं कोण बघितलं आता काय पेरणार आहे तुम्ही नेमकं? आता ज्वारी तर आता जनावरासाठी ज्वारी पेरावंच लागेल ना. आपल्याला नाही खायला भेटलं तरी जनावरासाठी कडबा निघन म्हणून ज्वारी पेरायची. नाव सांगा तुमचं? शिल्पा सोमनाथ थोरात.